नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो, माझं नाव अमृता आहे. साधारणतः 2 दिवसापूर्वीचीच एक कथा आहे. मी सणासाठी माहेरी गेलते, त्यामुळे 8-10 दिवस मी तिकडेच होते. खूप दिवस झालं आम्ही काही केलं नव्हतं. माझं तसं नवीनच लग्न झालं होतं आणि मी पहिल्यांदाच माहेरी आलते. मात्र लग्नाला माझ्या 2 महिने झालं होतं. मग मी माहेरी गेलं असताना माझा नवरा मला सारखा फोन करायचा आणि तू कधी येते, मला अजिबात आता धीर धरवत नाही, लवकर ये ना असा नेहमी म्हणायचा. त्यावेळेस मी म्हटलं की हो सण तरी उद्या, मग त्यावेळेस येते. त्यावेळेस तो म्हटला हो. मग सगळं घरातील कार्यक्रम झाला आणि तो मला घ्यायला आला. दिवसभर आम्ही प्रवासात दमलो आणि थकून प्रवास केला होता, तरी माझ्या नवऱ्याने घरी गेल्यावर काय काय केलं आणि त्या रात्रभर कसं तो शांत नाही बसला आणि पुढे कसा आनंद दिला, तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि हो चॅनलला अजून लाईक सबस्क्राईबच नसेल केलं तर प्लीज आत्ता लगेच करून घ्या. आणि चला तर मग कथेला सुरुवात करते. नमस्कार मित्रांनो, मी अमृता आहे. प्रत्येक मुलीला वाटतं की आपल्या माहेरी जावं आणि लग्न. तसं तर मला लग्न झालं आणि मला पाहिजे तसा नवरा भेटला होता. अगदीच माझ्यापेक्षा धिप्पाड आणि चांगलंच त्याला नोकरी वगैरे होती. घरची पण परिस्थिती चांगली होती. सुख मला भेटणार होतं, त्यामुळे आमचे घरचे पण खूपच आनंदी झाले. आणि हे काही आमच्या नात्यातील नव्हतं, त्यामुळे माझा नवरा मी आधी लग्नातच पाहिला होता. त्याच्या आधी आम्ही फोनवर बोललो असेल आणि एकमेकांना कधी एकदाच पाहिलं असेल. तोपर्यंत आम्ही काही नव्हतं केलं. लग्न झालं आणि लग्नाला घरातील सगळे कार्यक्रम झाले. आम्हा दोघाला असा रिकामा वेळच भेटला नाही, कारण की घरात पाहुणे रावळे वगैरे सतत असायचे. शेवटी 1-2 दिवस केलं आणि सणासाठी आमच्या माहेरचे घेऊन मला माहेर आले. त्यावेळेस मात्र माझ्या नवऱ्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. त्यावेळेस तो म्हटला की काय यार, एकतर खूप दिवसातून असं आपण एक झालो आणि त्याच्यात आपल्या दोघांना रिकामा वेळसुद्धा भेटत नाही आनंद घ्यायला. मी म्हटलं आता काय करायचं. लग्न झाल्यावर आम्ही शहरात राहायला गेलो, कारण की माझ्या मिस्टरांचं तिकडेच काम होतं. तिकडे स्वतःचे असं फ्लॅट होता आणि मग आम्ही दोघेच तिथे होतो. तसं आम्हाला थांबवणारं कोणीच नव्हतं. झालं असं, आता माहेरी आल्यानंतर सगळ्या पाहुण्या रावळ्यांची भेट झाली आणि सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला. माझ्या हातावरची मेहंदी आता चांगलीच पुसून गेली होती. मला ह्यांनी येताना सणासाठी खूपच महागडी अशी साडी भेट दिली होती. माझ्या मैत्रिणी सगळ्या म्हणायचे की दाजीत खूपच प्रेम करतात वाटतं, कारण की तुझ्या चेहऱ्यावरूनच दिसतंय तू किती आनंदी आहे. त्यावेळेस मी माझ्या मैत्रिणींना म्हटलं, अगं काय आम्हाला रिकामा वेळच भेटत नाही आणि हे दिवसभर कामावरून घरी आले की ते दमून जातात, तरी ते रातभर चालतात. त्यावेळेस मात्र माझ्या मैत्रिणी खूपच हसल्या आणि म्हटल्या, आधीच तुला खूप वेळ होतं असाच भेटावा म्हणून, आता खूप प्रेम करणारा नवरा तर भेटला. मी म्हटलं हो ते तर आहेच. मग इकडच्या तिकडच्या खूप गप्पा रंगल्या. आता मी चांगले 8-10 दिवस इथेच थांबणार आहे आणि सगळ्या पाहुण्या रावळ्यांशी भेट घेणार आहे, माझ्या मैत्रिणीशी. गावात पुन्हा येऊन एक वेगळंच माझ्या मनाला सुख भेटत होतं. गेले कित्येक 2 महिने झालं मी कुणाला पाहिले नव्हतं. माझी आजी तर खूप आनंदी झाली आणि आल्या आल्या म्हटली की बाय ग, हिच्यावरून नजर काढा, खूपच देखणी झालीस आणि सुंदर पण झालीस. माझ्यामधील बदल मात्र आमच्या गावातल्या चांगल्याच माझ्या मित्रांनी ओळखला होता आणि जाता येता ती मला अगदीच टक लावून पाहत होते. मात्र मी पण खूपच आनंदी होते. झालं असं की आम्ही रोज माझे मिस्टर आणि मी, म्हणजे माझा नवरा आणि मी, फोनवर तर बोलत असायचो. त्यावेळेस मात्र मी म्हटलं की मी आता 7-8 दिवस नाही येणार, तर तुमच्या जेवणाचं कसं. त्यावेळेस ते म्हटले, जेवणाचं नको काळजी घेऊ, मी बाहेरून जेवण करूनच येईन. त्यावेळेस मी म्हटलं हो, पण तुम्हाला ते जेवण चांगलं लागतं ना, नाहीतर तब्येत खराब व्हायची. त्यावेळेस ते म्हटले, अगं माझे लाडूबाई, माझं लग्न झालं नव्हतं, त्यावेळेस मी बाहेरचं जेवण करत होतो, मला आहे सवय, तसं काही नाही. मी म्हटलं हो ते तर आहेच. मग आम्ही फोनवरती बोलत असायचो. माझे
घरचे वगैरे म्हणायचे, अगं 8-10 दिवसासाठी आले तू, कायमची नाही आली, किती तो फोन आणि किती तुझ्यावर दाजी आमचं प्रेम करतात. त्यावेळेस मी म्हटलं हो खूपच माझ्यावर प्रेम करतात. मग सगळे घरात सणाला आलेल्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना मी भेटले आणि खूप आनंद घेतला होता. झालं असं मी माझ्या सासरी पण जाऊन आले आणि सगळ्यांना भेटले, कारण की आमच्या घरच्यांचं आधीपासूनच सांगणं होतं की सगळ्याला प्रेमाने बोलायचं आणि प्रेमाने वागायचं. माझ्या नंदा वगैरे सगळ्या मला भेटून गेल्या होत्या, त्यामुळे मला एक वेगळंच आपुलकी निर्माण झाली होती की ते आयुष्य बदललं होतं. लग्नाच्या आधी सगळं काही वेगळं वाटायचं आणि ह्या परक्याच्या घरात मुलगी दिली असं घरातले माझे थोर मोठे म्हणायचे. मात्र आता त्यांना माझं सुख पाहून त्यांना खूपच बरं वाटलं आणि माणसं चांगली भेटली असे आमचे घरचे म्हणत होते. मी म्हटलं हो मला काहीच एवढा त्रास नाही आणि मी सुखात आहे. मग खूप वेळ बोलणं वगैरे झालं आणि शेवटी मी घरी आले. त्यावेळेस मात्र आज शेवटचा दिवस होता, आमचे हे कधी येणार आहेत हे काही मला माहीत नव्हतं. आणि मी घरी आले तर ते येऊन बसले होते. मला आश्चर्याचा धक्काच बसला, अहो तुम्ही कधी आलात? आणि फोनवरती पण काही म्हटलं नाही. त्यावेळेस ते म्हटले अगं रविवार आहे ना उद्या, मग आज शनिवारची ST पकडून आलो आहे, मग काय एक दिवस राहू या सासरवाडीत म्हटलं आणि नंतर तुला घेऊन घरी जाऊ. मी म्हटलं हो. मग काय घरातले पण सगळे आनंदित झाले लाडक्या जावायला पाहून. मी पण खूप आनंदी झाले आमच्या यांच्याशी भेट घेऊन. आम्ही त्या दिवशी रात्रभर इकडचे तिकडच्या गप्पा वगैरे मारल्या आणि सगळे नुसते दाजी दाजीच करत होते. मी त्यांना घेऊन गावामध्ये गेले आणि थोडीशी खरेदी केली घरच्यांसाठी. आणि मग काय जायचा दिवस माझे डोळे पाण्याने भरून आले आणि मी घरच्यांना निरोप दिला. आणि शेवटी आम्ही दिवसभर अगदीच प्रवासात बसच्या खूपच दमून थकून गेले होतो. मात्र हे म्हटले की असा आळस करून कसा चालेल, खूप दिवसातून तू आलीस आणि मी थोडीच थांबणार आहे. त्यावेळेस मी ओळखलंच होतं तुम्ही कशासाठी आलात, तुम्हालाच दम निघत नाही का हो? त्यावेळेस ते म्हटले नाही ना कधी एकदा तुला बघतोय, असंच मला झालं होतं. मग काय त्या दिवशी रात्रभर मी चांगलाच स्वयंपाक करणार होते. त्यावेळेस ते म्हटले नको, मी बाहेरून जेवण मागवले उ कशाला वेळ घालवायला. त्यावेळेस मी म्हटलं हो का, अहो सगळा रात्र आहे ना त्याच्यात काय वेळ घालवायची. त्यावेळेस ते म्हटले पण मला उद्या सुट्टी नाही, मला उद्या कामावर जायचं आहे, त्यामुळे आज रात्रभर मला चांगलं जागरण करायला लागेल. मी तर खूपच लाजले होते, बाय ग तुम्हाला तर जरा पण काही नाही. त्यावेळेस ते म्हटले त्याच्यात काही एवढं लाजायचं आहे, आपण दोघंच आहे आणि आपल्याला प्रेम करताना कोणीसुद्धा थांबवणार नाही. मी म्हटलं हो ते तर आहेच हो. मग काय आम्ही दोघे त्या दिवशी रात्री त्यांनी मला जवळ घेतलं आणि झाले ना चालो. एकतर प्रवासात मी दमून थकून आले होते, मात्र त्यांना हे काही त्यांनी पाहिलं नाही, जवळ घेतलं आणि झालं चालू. असंही आम्ही नवरा बायको होतो, त्यामुळे आमचं प्रेम दिवसेंदिवस अजूनच वाढत चाललं होतं. बरोबर त्यांनी दिलं बसून आणि ते देऊ लागले ना मला सुख. त्यांची प्रेम करण्याची पद्धत खूपच निराळी आणि आधीपेक्षा वेगळी होती. त्यावेळेस ते म्हटले इतक्या 8-10 दिवस तू नाही तर मला कशातच मन लागत नव्हतं, कधी एकदा तू जवळ येते आणि मी तुला माझ्या मिठीत घेऊन प्रेम करतोय असं झालं होतं. मी म्हटलं हो तेवढ्या बाबतीत तुम्ही खूपच हुशार आहात. मग काय झाले ना चालू आणि त्यांनी मला रात्रभर सुख दिलं. तर कशी वाटली ही कथा ते नक्की कळवा. आणि हो नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका.